शास्ती कराच्या संदर्भात दोन हजार एकोणीसला आपण निर्णय केला होता आणि एक हजार चौरस फुटापर्यंतचा कर आपण रद्द केला होता आणि हजार ते दोन हजार चौरस फुटापर्यंत पन्नास टक्के दराने आणि मग दोन हजार चौरस फुटाच्या वर आपण दुप्पट अशा प्रकारे हा कर आकारण्याचा निर्णय त्यावेळी केला होता परंतु लक्षात असं येत आहे की हे काही शास्तीकर वसूलही होत नाही आणि जो मूळ कर आहे तो मूळ कर देखील वसूल होत नाही आणि शेवटी मानवतेच्या दृष्टिकोनातनं आपण काही कोणाचा लिलावही करत नाही त्यामुळे महानगरपालिकेचं मोठं नुकसान या माध्यमातन होत आहे, आहे या संदर्भात काही कायदेशीर खटले देखील आहेत काही निर्णय आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि त्या निर्णयांच्या अधीन राहून या ठिकाणी मी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी संमती दिली आहे त्यामुळे हा शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय हा या ठिकाणी सरकार घेईल पण त्याच वेळी एक योजना देखील तयार करण्यात येईल की ज्या योजनेच्या अंतर्गत ही जी काही बांधकाम काही ना काही कारणाने अवैध ठरली आहे काही ठिकाणी तिथल्या डेव्हलपमेंट प्लॅनचा उल्लंघन शेवटी पिंपरी चिंचवड हे शहर वाढत गेलं आणि त्या मनाने आपला डेव्हलपमेंट प्लॅन हा फ्लेक्झिबल नसतो आणि म्हणून काही ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनचं उल्लंघन झालंय काही डी सी आरचं उल्लंघन झालंय त्यामुळे आता सायमल्टेनियसली योजना तयार करून हे सगळी बांधकामं नियमित करण्याचा देखील या ठिकाणी एक मोहीम ही हाती घेण्यात येईल आणि तोपर्यंत शास्ती न घेता मूळ कर जो आहे तो मूळ कर हा त्या ठिकाणी वसूल केला जाईल फक्त मी पुन्हा एकदा सांगतो की वेगवेगळ्या प्रकारे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून हे केलं जाईल मी आता पुणे शहराबद्दल संलग्न विषय बोलतो अनेक गावं या ठिकाणी आता महानगरपालिकेमध्ये आणि तिथे ऑलरेडी इलिगली बरेचसे कन्स्ट्रक्शन झालेले परंतु त्या ठिकाणी तीन तीन पट टॅक्स आकारला जातो त्यामुळे कुठलाही म्हणजे जसं महेशदादांनी दादांनी सांगितलं की मूळ मिळत नाही आणि त्या ठिकाणी दंडही मिळत नाही प्रश्न हा पिंपरी चिंचवड पुरत मर्यादित आहे तथापि सन्मान्य सदस्यांनी पुण्याचे काही विषय मांडले आहेत त्याची आता माहिती नाहीये पण ती माहिती निश्चित घेण्यात येईल आणि जे काही त्याच्यामध्ये लोकहिताच आहे त्या संदर्भातला निर्णय आपण घेण्याचा प्रयत्न कारण हो तिथे शास्त्रीकर नाहीये त्यांनी वेगळा मुद्दा मांडलाय त्याची आता माहिती नाही आहे त्याच्यामुळे ती माहिती घेऊन निश्चितपणे त्याच्यावर पुढची कारवाई केली विरोधी पक्ष अध्यक्ष महोदय की हा पिंपरी चिंचवडला जसा शास्त्री कराच्या बाबतीमध्ये निर्णय आपण घेतला तसं महाराष्ट्रामध्ये जी जी त्या महानगरपालिकेमध्ये आजूबाजूची समाविष्ट झाली आणि तिथेही हा शास्त्री कराचा मुद्दा असला तर हे धोरण जे पिंपरी चिंचवडला आपण लागू करताय ते पूर्ण उभ्या महाराष्ट्राला आपण लागू करणार का माननीय विरोधी पक्ष नेते मोदी यांनी जो काही शास्ती कराच्या संदर्भातला मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात आता तरी आमच्याकडे जी माहिती आहे ती पिंपरी चिंचवड पुरत मर्यादित आहे इतर कुठल्या महानगरपालिकेमध्ये असा विषय असेल तर तो जरूर पडताळून पाहिला जाईल आणि आपण सांगितलं वस्तुस्थिती आहे अनेक वेळा आपण निर्णय घेतो पण त्या निर्णयामध्ये एक गोष्ट अशी टाकली जाते की ज्याच्यामुळे तो संपूर्ण निर्णय त्या ठिकाणी अडतो आणि म्हणून निश्चित हा निर्णय घेताना हे आपण बघूया की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो काही निर्णय आहे तो नीट त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासोबत एक गोष्ट अजून या निमित्ताने मला सुचवायची वाटते की शेवटी आपण यातली काही बांधकामं जी आहेत ही त्यावेळेच्या परिस्थितीमुळे तयार झाली आहेत कारण आपला डेव्हलपमेंट प्लॅन नव्हता गावं आली काही विलफुली झाली आहेत तर किमान यापुढे विलफुली अशा प्रकारची अवैध बांधकामं होऊ नये या दृष्टीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील की आता आपल्याला कंप्लीट सॅटेलाइट मॅपिंग करता येतं आणि त्यामुळे आताच्या परिस्थितीचं कम्प्लीट सॅटेलाईट मॅपिंग त्यांनी करावं जेणेकरून या निर्णयाचा फायदा घेऊन उद्या अवैध बांधकाम केलं तर चालतं अशा प्रकारची भावना लोकांमध्ये तयार होऊ नये आज जे अस्तित्वात आहेत त्यांना हा निर्णय लागू आहे भविष्याकरता तुम्ही परवानगी घेऊनच बांधावं लागेल अशा प्रकारची ही व्यवस्था उभी राहिली पाहिजे आणि म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सांगितलं जाईल की त्यांनी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचं सॅटेलाईट मॅपिंग करून ठेवावं जेणेकरून कुठली बांधकामं आज अस्तित्वात आहेत ती कशी आहेत या संदर्भातली सगळी माहिती आणि त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे राहील आणि या निर्णयाचा गैरफायदा हा कोणालाही घेता येणार नाही महोदय मी शहरातल्या नागरिकांच्या आमच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहातील सर्व आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचाही मनापासून आभार मानतो दोन हजार आठ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आज जी टांगती तलवार आमच्या पिंपरी चिंचवड सगळ्यांवर होती ती आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातन उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज ती टांगती तलवार निघाली त्यामुळं शहराच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय जरी ते पिंपरी चिंचवडचा प्रश्न असेल पण मला असं वाटतंय का महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये जेवढी महानगरपालिका आहे त्याच्या विषय सेमच आहे आणि त्या सगळ्यांसाठी एक असं एक कॉमन रोल असा फॉर्म करावा अशी माझी विनंती असेल डी सी एम साहेबांना आपण आता मीरा भाईंदरला पोचलेलो आहे पण त्यांनी महत्वाची सूचना मांडलेली आहे आपली सूचना माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत मी पोचलो